राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले की सध्या छोटी संख्या वाढत आहे, महाराष्ट्राने मोठी रुग्णसंख्या पाहिली आहे, मुंबई पुणे नाशिक ठाणे या ठिकाणी थोडी रुग्णसंख्या वाढली आहे, ज्या राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे त्या ठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यात रुग्ण गंभीर नाही, जरी रुग्णसंख्या वाढली तरी सौम्य लक्षणं असतील असा अनुमान काढता आला आहे, असे राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना म्हणाले. मी युवा अध्यक्ष आमचे जे आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन, सनी मानकरचं, आणि त्यांचा हा नवीन एक संकल्पना आहे. मला वाटतं की बऱ्याचदा असं असतं की मंत्र्यांच्या माध्यमातून युवकांच्या मनातले अनेक प्रश्न असतात, ते प्रश्न प्रॉपरली त्याचे आन्सर्स मिळावेत, त्याचे उत्तर मिळावेत आणि अगदी घरगुती वातावरणात मिळावे अशी त्याची मागची संकल्पना असते. आणि ही सगळी तरुण मुलं बऱ्याचदा ते प्रश्न विचारण्यासाठी त्यांना संधीच नसते, तर ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम सनींनी केलं आहे आणि त्याबद्दल मी त्याचं मनापासून कौतुक करेल आणि त्याचं अभिनंदन करेल. सर, आरोग्य भरतीच्या संदर्भात पुन्हा परीक्षेचं काय नियोजन आहे आणि रद्द करण्यात आली नोटिफिकेशन? आरोग्य भरतीच्या संदर्भाने माझ्याकडे फाईल आता आलेली आहे, ज्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांशी पण मी चर्चा केली आणि त्यानंतर मग त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या विभागाचं मतही आहे. एक इन जनरल पब्लिक परसेप्शन ज्याला मी म्हणतो की बाबा लोकांना पण असं वाटू नये की कुठेही काहीतरी चुकीच्या मार्गाने सिलेक्शन झालं आहे असं अजिबातच संशय जर ठेवू द्यायचा नसेल तर नक्कीच पुन्हा परीक्षा घेतलेली बरी. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.